बाबा परवा मी शाळेत जाणार नाही. काय रे परवा तुझ्या शाळेत पेरेंट्स मीटिंग आहे ना. पण आपल्याला उद्या मामाच्या घरी बादशाला जायचं आहे ना. अरे हो रे ते तर संध्याकाळी जायचं आहे ना. म्हणूनच मी शाळेत जाणार नाही. अरे पण त्याचा आणि परवा शाळेत न जाण्याचा काय संबंध आहे. आपण उद्या मामाच्या घरी बादशाला सकाळपासून जाणार आहोत ना. हो मग. अरे आम्ही ठरवले आहे आपण आपल्या आई बाबाला उद्या मतदानासाठी कसं पण पाठवायचं आणि त्यांची बोटाची साई परवा आपण सगळ्यांना दाखवायची. आता हे काय नवीन. म्हणूनच मी शाळेत जाणार नाही कारण तुम्ही उद्या मतदानासाठी जाणार नाही आणि मला सर्व मुले चिडवणार. त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर होणार आणि मला कमी मार्क मिळेल. नाही नाही असं काही होणार नाही. मी तुझ्यासाठी आणि तुझं भविष्यासाठी उद्या नक्कीच मतदान करायला जाणार आणि मतदान करायला जाता वेळी तुझी आई आणि आजी आजोबांना पण सोबत घेऊन जाणार. मग आपण संध्याकाळी मामाकडे जाऊया. चालेल. खरंच बाबा तुम्ही असंच करा. मलाही आनंद होईल आणि मी शाळेत सर्व मुलांना सांगेल की माझ्या घरी सर्वांनी मतदान केलं आहे. बघा मतदार जागा हो लोकशाहीचा धागा हो. आपल्यासाठी व आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान अवश्य करा.